हॅलो हाय नमस्ते, मी शुभा जाधव, तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठी या चॅनलवर. आणि आज आपल्यासोबत आहे ज्यांचं मालिकेमध्ये थोडंसं भांडण आहे पण इथे एकत्र छान हसत हसत आपल्यासोबत आहेत असे दीपा आणि कार्तिकी. सो पहिले कसे आहात? मस्त मस्त, म्हणजे छान दिसत आहे. आणि आज कोणी भांडण वगैरे नाहीये ना? नाही नाही, आज काही नाही. हे मालिकेत भांडतो का आम्ही? नाही अगदीच, पण एकदम छान नटून आलेला आहात, छान दिसत आहे. सो एक तुमच्या लुक बद्दल आम्हाला सांगा. मला मालिकेत असं काही वेअर करता येत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी मी स्टार प्रवाहचे इव्हेंट असतात तेव्हाच घालू शकते. सो मी तेव्हा नटते, मला जेव्हा नटावं असं वाटतं तेव्हा. जसं रेश्मा म्हणाली, म्हणजे एरवी सिरियल मध्ये मला नटायची वेळ येत नाही हे खरं आहे, एरवी आयुष्यात मला फार आवडत नाही हे तितकंच खरं आहे. पण अर्थात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन म्हटलं की सगळ्यांमध्येच तो उत्साह असतो, सगळ्यांमध्येच ती आतुरता असते त्याच्या आगमनाची. आणि त्याच्यासाठी म्हणून आणि स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव इव्हेंटसाठी म्हणून जेव्हा केव्हा वर्षातनं काही मोजके क्षण असेल तर जेव्हा ही असं काहीतरी घालायची संधी मिळते तेव्हा मी ते आवर्जून करतो. पण अर्थात माझं त्यात फार डोकं चालत नाही, त्यामुळे माझा एक मित्र आहे तन्मय जंगम, तो मला स्टाईल करतो आणि हे सुद्धा आज त्यानेच स्टाईल केलेलं आहे. आणि कधीतरी असंही घालायला काहीतरी बरं वाटतं म्हणून मजा येते. यस, तो गणेश उत्सव आहे आणि गणपतीच्या आपल्या प्रत्येकासोबत काही ना काही आठवणी असतात. तर तुमच्या आठवणी काय? बाप्पांची आठवण आणि बाप्पांमुळे जे मी करू शकले मोदक बनवायला. मोदक मला अत्यंत प्रिय आहे, मला खूप आवडतात खायला. पण मी कोणावर डिपेंड राहायची गरज नाही, स्वतः बनवून खाऊ शकते. फक्त प्रसादच हवं असं नाहीये, कधी वाटलं मोदक खायला तर ते उकड बनवण्यापासून ते सगळ्या त्या ते करतात ना, म्हणजे कारण करून त्यात मोदकाची ते हे करतात. मग माझी आठवण म्हणजे मला असं वाटतं की ज्या गोष्टी आत्ता करत नाही पण पूर्वी खूप केलंय, म्हणजे शाळेत असेपर्यंत, अगदी आठवी नववीत असेपर्यंत आम्ही सोसायटीतले सगळे मित्र मिळून गणपती मंडळांमध्ये फिरायचो अख्खी रात्र रात्रभर, किंवा विसर्जनाच्या दिवशी अख्खी मिरवणूक बघायचो रात्रभर. ते आता सगळेच जण आपापल्या कामांमध्ये व्यस्त झाल्यामुळे तसं होत नाही, पण ती एक आठवण आहे जी मी त्या गणेशोत्सवात खरोखर एन्जॉय करायचो की सगळ्या मंडळांमध्ये. एक तर मला जागरण करायला इन जनरलच खूप आवडतं, सो ते करत सगळे मंडळ फिरायचे, सगळे गणपती सगळे देखावे बघायचे, ही एक विशेष आठवण आहे जी मी आत्ता मिस करतो. तर आशुतोष, तू दिवाळीमध्ये कविता छानशी केलेली, तर गणेश उत्सवावर काय अशी कविता वगैरे आहे का तुझी तयार गणपती बाप्पा? नाही नाही, खरंच नाही. केलेलीच कविता, म्हणजे कविता मी स्टार प्रवाहच्याच एका कार्यक्रमात सादर केलेली, जी स्टार प्रवाहाचे इनहाऊस लेखक आहेत अक्षय जोशी म्हणून, त्यांनी लिहिलेली कविता होती जी त्या कार्यक्रमात दिवाळीनिमित्त मी सादर केलेली. सो अदरवाइज अशी माझ्याकडे, मी काही कविता करत नाही आणि मला येते असं मी. पण तुला म्हणता छान येते कविता. थँक्यू. मला कोणी दिली म्हणायला तर मी म्हणेन नक्की, पण आता तरी कोणी दिलेली नाही. येस, तर आता तू मोदकचा विषय काढला तर असं किती मोदक तुम्ही खाऊ शकता? मी जेन्युइनली, मला फार गोड आवडत नाही आणि मला मोदकही फार आवडत नाही, पण गणेशोत्सवात प्रथा म्हणून मी नैवेद्याच्या ताटातला एक मोदक दरवर्षी खातो, तो सोडल्यास मी अजिबात उकडीचे मोदक वगैरे फार खात नाही. डिपेंड, असं नाही सांगता येत, मला आवडतात, खूप आवडतात, पण डाएटमुळे मी एखाद दुसरा खाऊ शकते, पण मी खूप खाऊ शकते. आणि डिपेंड, मोदकात सारण जास्त पाहिजे आणि ते वरचं पातळ आवरण जे ते पातळ असलं पाहिजे तर मी भरपूर खाऊ शकते, ना तर नुसतं ते पीठ खायला मला बोर होतं. येस नक्कीच. आता आताच आता आपल्या प्रेक्षकांना एक ह्याचं निमंत्रण येऊन जाऊ दे ना, गणेशोत्सवानिमित्त. स्टार मीडिया मराठीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या आम्हा दोघांतर्फे खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव 2022 गजर अष्टविनायकाचा 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे संध्याकाळी 7 वाजता, तर नक्की या. थँक्यू सो मच आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल.